आणि असा हा जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्वनिष्ठ आणि निस्वार्थीच नेता हरपला, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्राध्यापक एन डी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. एन डी पाटील यांची विचारधारा ही डावी होती आणि त्या विचारधाराच्या अंमलबजावणीच्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य झोकून दिलं. व्यक्तिगत सुख घरदार याचा कधी विचार केला नाही. शैक्षणिक चळवळीमध्ये कजळी भाऊराव पाटलांचा विचार हा त्यांच्या दृष्टीने अंतिम होता आणि एका बाजूनं डाव्या विचाराच्या संबंधी सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूनं कजळीरांनी उपेक्षित समाजातल्या घटकांच्या मुलाबाळांच्यासाठी शिक्षणाच्यासाठी जे दरवाजे खुले केले त्याच्यामध्ये पूर्णपणे ताकदीनं कजळीरांचा विचार पुढे नेण्याच्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.